मी ज्या ठिकाणी राहतो ते गाव म्हणजे वडंगे, आणि वडंगेच्या चारही बाजूने पंचगंगा नदीचं पुराण वेढलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता वडंगेच्या ठिकाणी पाणी कितीपर्यंत आलेलं आहे ते पाठीमागं बघू शकता. पाणी जवळपास 100 मीटर अंतरावर पुराचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता हे वडंगे गाव आहे, आणि समोरचे ते इमारती दिसतात ते कोल्हापूर कसबा बावडा, आणि हे इकडले भाग दिसतोय तो बावड्यातला भाग आहे. बघू शकता कोल्हापूर मध्ये महापुराचं दृश्य. आंबेवाडी जर गेलो राव, पूर्ण आंबेवाडी गेली, पूर्ण आंबेवाडी गावच दिसत नाही बघा. सकाळी या ठिकाणी पाणी होत आणि जवळपास 5 फूट पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पंचगंगा नदीचं पात्र 5 फुटाने पातळी कमी झालेली आहे. दिनांक 24 जुलै सायंकाळची टाइम आहे. पूर परिस्थिती बऱ्यापैकी कमी झालेली आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 फुटानं पाणी कमी आलेलं आहे. तरी पण या पाठीमागे बघू शकता सासनेमळा वडंगे या ठिकाणी घरं पाण्याखाली गेलेलेच आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला कटड दिसत असं समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. या ठिकाणी बघू शकता जे खिडकी आहे ना, सकाळी खिडकीच्या वर पाणी होतं, परंतु आता पाणी खाली गेलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 फुटानं कमी पाणी झालेलं आहे. तरी पण या ठिकाणी पंचगंगेचं पात्र किती पसरलेलं आहे बघू शकता. वडंगे या ठिकाणी नवीन झालेली कॉलनी म्हणजे सासनेमळा. काय परिस्थिती निर्माण झाली असेल या बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांची. कोल्हापूर वडंगे येथील सासनेमळा. नवीन नवीन कॉलन्या तयार होत आहेत वडंगेमध्ये, त्यामुळं या गोष्टीचा बांधकाम करते हुए विचार करायला पाहिजे की पूर परिस्थिती काय उद्भवू शकते आणि भविष्यात धोका काय निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी बघू शकता जे विटेचे वल दिसत आहे, म्हणजे अंदाजे 4 फूट पाणी कमी झालेलं आहे. महापूर 2021 त्या कटडेपर्यंत होतं, तर कालपासून पाऊस बंद असल्यामुळं 4 फुटापेक्षा कमी पंचगंगेची पातळी आलेली आहे. सातत्यानं असं जर पाऊस कमी असलं आणि नदीची पातळी जर कमी होत असेल, तर 1-2 दिवसामध्ये किंवा उद्या हायवे चालू होईल, कोल्हापूर रत्नागिरी हायवे, किंवा बऱ्यापैकी पाणी खाली येईल. तर हे सातत्यानं अपडेट आपल्याला देतच राहूया.